नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने. महाविकास आघाडीत वेगवेगळ्या विषयांवरून तणाव वाढत असताना महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक काही वेळात सुरू होते. वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यावर चर्चा यामध्ये केली जाणार आहे. महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणं, त्यानंतर आंदोलन, मागासवर्गीय पदोन्नती, आरक्षण अध्यादेश, यावरून तीन पक्षात मतभेद वाढलेत. यात समन्वय साधण्याचं काम यामध्ये केलं जाणार आहे. वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणं तसंच महामंडळ नियुक्ती यावरती चर्चा जी यामध्ये केली जाईल. सह्याद्री अतिथीगृह इथं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत आणि यामध्ये चर्चा केली जाईल. याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चेला आणले जातील? विशाल, थोड्याच वेळामध्ये सह्याद्री राज्य अतिथीगृहावरती ही महत्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्ष, या तिन्ही पक्षांची महत्वाची बैठक जी आहे प्रमुखांची इथे होणार आहे. समन्वय आपण इथे पाहू शकतो. काही मंत्री जे आहेत ते आता येऊ लागलेली आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेचे दोन नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते असतील आणि काँग्रेसचे दोन नेते असतील. या दोन्ही जे एकूण सहा नेते असतील ते सर्व समन्वय समितीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांची ही महत्वाची बैठक जी आहे ती पार पाडणार आहे. या बैठकीमध्ये सर्वात प्रमुख मुद्दा असणार आहे तो म्हणजे महामंडळांचा, जे महामंडळ आहे त्यांचं वाटप कसं होणार, तीन पक्ष आहेत, तीन पक्षांमध्ये कसे वाटप जे आहे या महामंडळांचं होणार आहे. महामंडळांच्या या वाटपाबरोबरच महामंडळांचे अध्यक्ष आणि त्या महामंडळावरती असणारे जे सदस्य आहेत त्यांची जी नियुक्ती केली जाणार आहे, त्या सदस्यांमध्ये देखील तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी जे असतील ते तिथे असणार आहे. यांचं वाटप कसं होणार आहे या संदर्भात ही महत्वाची बैठक होणार आहे. त्याचबरोबर गेले काही दिवस आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये काहीशी बिघाडी झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा सर्वांचा स्वबळाचा नारा जो आहे तो पुढे आलेला आहे. एकीकडे स्वबळाचा नारा दिला जात आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचं तीन पक्षांची मोट बांधून जी आहे ते सरकार बनलेलं आहे. त्यामुळे सत्तेमध्ये एकत्र तीन पक्ष आहेत मात्र स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे कुठेतरी एक वाक्यता जी आहे तिन्ही पक्षांमध्ये दिसून येत नाही आहे. त्यामुळे पक्षांमध्ये समन्वय नाही आहे. तो समन्वय साधण्यासाठी हे आता जे समन्वय समितीमध्ये जे प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित असणार आहे ते नेमकं काय बोलणार आहेत, काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे महामंडळांचं वाटप आहे ते वाटप नेमकं कसं होणार आहे, ज्यांचे आमदार सर्वात जास्त आहेत त्या निकषानुसार होणार आहे का तिन्ही पक्षांचे मिळून समसमान वाटप जे आहे महामंडळांचं ते होणार आहे. त्यातही जे शहरी भागातले प्रमुख आर्थिक महामंडळ असतील ते महामंडळ मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची जी प्रामुख्याने मोठी मागणी असणार आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्याचं आपण बघतोय, त्या विषयाला घेऊन खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महत्वाच्या ओबीसी नेत्यांनी म्हणजे छगन भुजबळांनी देखील नाशिकमध्ये आंदोलन केल्याचं आपण बघितलं आणि काही विसंवाद काही मुद्द्यांवरनं दिसून येतोय. म्हणजे जशी स्वबळाची भाषा केली जाते हा देखील मुद्दा या समन्वय समितीच्या बैठकीत येऊ शकतो का? ओबीसी आरक्षणासंदर्भात देखील आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये सर्वच ओबीसी जे नेते आहेत ते आंदोलन करत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात देखील आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर पदोन्नती आरक्षण आहे त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे काँग्रेसकडनं आक्रमकपणे मांडली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आरक्षणाचं राजकारण आहे, त्यामध्ये नेमकं काय ठोस निर्णय घेत आहे हे पाहावं लागणार आहे. कारण तीन पक्षांचं सरकार आहे, तिन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या प्रामुख्याने नेहमी नेहमी पुढे आलेल्या आहेत, पाहायला मिळालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारमध्ये एक वाक्यता असणार आहे का, महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता असेल का पुन्हा एकदा तिन्ही पक्षांचे वेगवेगळे निर्णय असतील, वेगवेगळे नारे असतील हे आता थोड्याच वेळात समजेल. या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये कोणते प्रमुख नेते उपस्थित राहतील? समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शिवसेनेकडनं विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, अनिल परब असतील. त्याचबरोबर काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण असतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या संदर्भात बाळासाहेब विखे पाटील किंवा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे असण्याची शक्यता आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. तू या सगळ्या बैठकींमधल्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा, आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे अपडेट घेण्याकरता येत राहू. पुढे पाहूयात. राज्यात साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. NIV अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने याबद्दल माहिती दिली. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर
प्रसिद्ध केला आणि यामध्ये राज्यातील साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळून आला आहे. जर हा निपाह विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून माणसांमध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो. याचं कारण त्याच्यावरती अजूनपर्यंत कुठलाही उपाय नाही आणि हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो असं प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे कोरोनाचं हे सगळं संकट आपल्या डोक्यावरती कायम असताना निपाह विषाणू जो आहे ती एक नवीन डोकेदुखी ठरणार आहे का? कारण या निपाहामध्ये जर आपण लक्षणं लक्षात घेतली तर डोकेदुखी आहे, स्नायूदुखी आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उलट्या होतात, अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या बरोबर आहेत. किरण, राष्ट्रीय विषाणू संस्थेकडनं निपाह या विषाणूबद्दल काय अलर्ट देण्यात आला आहे? विशाल, साताऱ्यातील जे महाबळेश्वर आहे, महाबळेश्वरपासून तापोळा रोडवरती जो काही तिथं गुफा आहे, या गुफेमध्ये जे काही वटवाघुळं आहेत, या वटवाघुळांचे सॅम्पल जे आहेत ते NIA ने एका वर्षापूर्वी घेऊन गेलेले होते आणि यातील जे दोन वटवाघुळं आहेत, हे दोन वटवाघुळांचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये आता भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही प्रेस घेतली यामध्ये नागरिकांनी कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण करू नये, अफवा पसरू नये अशाच प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यासोबत जे काही त्या परिसरामध्ये जे आहे ते जाण्यास जे आहे ते बंदी म्हणजे लोकांना करण्यात आलेली आहे. त्यासोबत हा जो आजार आहे तो एकंदरीत आत्तापर्यंत पूर्ण ह्याच्यामध्ये 18 पेशंट जे आहेत ते सापडले आहेत आत्तापर्यंत. मात्र महाराष्ट्रामध्ये किंवा साताऱ्यात असेल किंवा महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारचं पेशंट निफायचे पेशंट आत्तापर्यंत अद्याप ही सापडून आलेले नाहीत. मात्र खबरदारी जी आहे म्हणून त्या भागामध्ये जाण्यास जे आहे ते बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलेली आहे. विशाल, पण यामध्ये राष्ट्रीय विषाणू संस्थेकडनं निपाहाबद्दलचा अलर्ट देत असताना काय अधिक माहिती देण्यात आली? असं कळतं की याला फ्रूट बॅट असं देखील म्हटलं जातं या वटवाघळांना, जे खरं तर काही झाडावरची फळं खातात आणि ती फळं जर माणसाने खाल्ली तर त्याला निपाहाचा संसर्ग जो आहे तो होऊ शकतो. नक्कीच ही जी वटवाघळं आहेत ते जवळपास त्या भागामध्ये 3 लाखाहून अधिक संख्येने या ठिकाणी आहेत आणि ही वटवाघळं जी आहेत ती या ठिकाणची फळं आहेत झाडावरची ती खात असतात. त्यामुळे त्या भागामध्ये जे पर्यटक असतात किंवा इतर जे नागरिक आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या वटवाघळांनी खाल्लेली फळं असतील किंवा ती खाऊ नये अशाच प्रकारचा अलर्ट जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. विशाल, पण मग महाबळेश्वरमध्ये जे पर्यटक येत आहेत आणि खास करून जर त्या भागामध्ये ते फिरायला जात असतील तर त्यांना काही सूचना दिल्या जात आहेत का? हो विशाल, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी आज या संदर्भात तातडीने बैठक घेतली, त्यानंतर सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत की त्या परिसरामध्ये पर्यटक असतील, महाबळेश्वरमध्ये जे फिरायला येणारे पर्यटक असतात त्या भागामध्ये जात असतात, त्यांचा वावरही त्या ठिकाणी असतात, हे जे वटवाघुळ आहे पाहण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. मात्र त्यांना त्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आता पाहायला गेलं तर हा सर्व जो विषय आहे तो आता वन विभागाकडे येतो, कारण वन विभागाचा त्या ठिकाणी जे अधिकार आहेत आणि आता यापुढे वन विभाग या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे जाता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विशाल, बरं, पर्यटक येतात म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी फळ विक्री देखील केली जाते किंवा सर्वसाधारण मार्केटमध्ये देखील काही फळं उपलब्ध होत असतात. जिथं ही वटवाघळं आढळतात तिथे कोणकोणत्या प्रकारच्या फळांचं काही फळांचं उत्पादन तिथे घेतलं जातं का? जी काही जी फळं म्हणजे महाबळेश्वर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी असेल किंवा इतर जी फळं आहेत त्या फळांमध्ये जे आहे ते वटवाघुळ हे फळं खात नाही स्ट्रॉबेरी. त्यामुळं असा काही धोका तर त्या संदर्भात त्या ठिकाणी प्रशासनानं सांगितलेला नाही आहे, तज्ज्ञांनी त्या संदर्भात सांगितलेलं नाही. मात्र त्या ठिकाणचे जे वन्यजीव तज्ज्ञ आहेत ते एकत्रित सांगतात की हा जो संसर्ग आहे किंवा
आजार आहे वटवाघळामध्ये आढळतो तो मात्र मलेशिया असेल किंवा इंडोनेशिया असेल या भागामध्ये या देशांमध्ये आढळतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाबळेश्वरमध्ये वटवाघळाला कुठल्याही प्रकारचा असा संसर्ग झाला नसल्याचा दावा या ठिकाणचे जे वन्यजीव अभ्यासक आहेत ते सांगतात. पण हा जो विषाणू आढळून आलेला आहे हा त्या म्हणजे जिथल्या ज्या भागातली आपण गोष्ट करतोय साताऱ्यातल्या तिथल्या सगळ्या वटवाघुळांमध्ये काही वटवाघुळांमध्ये आढळून आलाय का? ज्या वेळेला एनआयएने महाबळेश्वरमध्ये आले आणि त्या ठिकाणाहून जे काही सॅम्पल जे आहे ते घेऊन गेले आणि एका वर्षानंतर हा जो आहे तो सांगण्यात येत आहे की त्या ठिकाणचे दोन वटवाघुळं आहेत त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी निफाळची रिपोर्ट जे आहे ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र ते जे काही हे रिपोर्ट आहेत हे मात्र अजूनही या ठिकाणचं प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील किंवा डॉक्टर असतील यांच्यापर्यंत हे रिपोर्ट्स अजूनही पोहोचलेले नसल्याचं एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. विशाल किरण आपल्याबरोबर महेश गायकवाड देखील या सगळ्या संवादामध्ये सहभागी होत आहेत. वटवाघूळ तज्ज्ञ आहेत ते, या सगळ्या गोष्टींचा त्यांना अभ्यास आहे. महेश गायकवाडजी, कोरोनाचे सगळे संकट आपण झेलतोय, त्यातनं हळूहळू आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. आता निपाहबद्दलची जी चर्चा झाली आहे असं कळतंय की महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याचं खुद्द राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं स्पष्ट केलंय. हे किती तुम्हाला धोकेदायक वाटतंय? नाही, मी सुरुवातीलाच सांगेन की जगभरात अनेक व्हायरसेस आहेत, त्याचं संशोधन पूर्वीपासून झालेलं आहे. खर तर निपाह व्हायरस सुद्धा जगभरात 1998 ओळखीचा झालाय. मलेशियामध्ये खर तर पहिल्यांदा याची जगात नोंद झाली. मात्र एक मला इथं नमूद करावं वाटतं की व्हायरसेस मध्ये निपाह व्हायरस मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. जसं कोरोना व्हायरस मध्ये सुद्धा अनेक त्याचे उपप्रकार आहेत. जसं सार्स कोरोना 2 याच्यामुळे कोविड-19 होतो, पण आपल्या इथं पूर्वीही एनआयएने संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये बॅट कोरोना हा शोधला होता. मात्र त्याचा कुठलाही त्रास मानव वटवाघूळ तज्ज्ञ महेश गायकवाड यांच्याशी पुन्हा एकदा आपण बोलण्याचा प्रयत्न करू. काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्याशी आपला संपर्क जो तुटलेला आहे. निपाहाची ओळख तसं बघायला गेलं किरण तर 1998 झाली होती आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये उपप्रकार जे ते आढळून आले, कारण कुठलाही विषाणू हा आपलं स्वरूप जो आहे तो काळानुरूप बदलत जातो आणि माणसावरती आघात करतो. पण आता त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांनी जी बैठक घेतली, काय महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत? महत्त्वाच्या सूचना याच आहेत की त्या ठिकाणचा जो परिसर आहे त्या ठिकाणी नागरिकांनी जो आहे तो त्या ठिकाणी वावर करू नये, त्या ठिकाणी जाऊ नये. त्यासोबत त्या ठिकाणी जरी गेलं असलं तरी त्या ठिकाणची जी काही फळं आहेत की ही जी वटवाघळं खात आहेत ती फळं खाऊ नये, अशाच प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यासोबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा अफवा पसरू नये किंवा घाबरून जाऊ नये, या हा जो संसर्ग आहे तो भिण्यासारखा नाही, अशाच प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. विशाल, पाहायला गेलं तर हा जो महाबळेश्वर आणि तापोळा याच्यामध्ये जो काही हा गुहा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे वटवाघुळ जे आहे ते आढळत असतात. त्यासोबत अनेक गावं अशी आहेत की गावांमध्ये मोठे वड असतील किंवा झाडं असतील, या झाडांवरती लटकताना या ठिकाणी दिसतात. मात्र ही जी बातमी सर्वत्र पसरल्यानंतर नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे. काही भागामध्ये असंही समोर आलेलं आहे की वटवाघळं जे आहे ते लोकांनी भीतीपोटे मारलेले आहेत, अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. विशाल किरण तो आपल्यासोबत असंच था. महेश गायकवाड देखील आता फोन लाईनवरनं आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. पण निपाहच्या या सगळ्या संकटावरती आज जिल्हाधिकाऱ्यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी काय अपील केलंय पाहूयात. निपाहच्या संदर्भात जे NIV जी रिपोर्ट आहे त्यांच्या जर्नलमध्ये एक रिसर्च स्टडी पब्लिश झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्टप्रमाणे 2020 घेतलेले सॅम्पलमध्ये महाबळेश्वरचे काही अँटीबॉडी काही बॅट्समध्ये सापडले. इमिजिएटली जिल्ह्यामध्ये काहीच पॅनिक किंवा इतर आपल्याला खूप काळजीचा काहीच विषय नाही. राज्य शासनाच्या तर्फेसुद्धा याच्या संदर्भात अजून काही मला काही डायरेक्शन किंवा इंटिमेशन आलेलं नाही. पण सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की निपाचा जे व्हायरस आहे तो इन्फेक्ट करणारा बॅट्सचा खूप अगदी नगण्य पॉप्युलेशन, म्हणजे less than 1% पॉप्युलेशनला बॅट्सला तो इफेक्ट करतो आहे. आणि आपलं वटवाघवे किंवा बॅट्स जे आहेत त्यांच्यापासून ह्युमन ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी पण खूप कमी असतात, असा अगदी इम्पॉसिबल नाही आहे पण खूप कमी आहे.
मात्र इमिजिएट जिल्ह्याला काही धोका नसून तरी पण तुमचे मार्फत लोकांना माझा आवाहन राहील की झाडाखाली जे आपल्याला फळे वगैरे पडलेले असतात, काही वेळा आपल्याला अर्ध म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखाद्या पक्षीने पोपटनी तो खाल्ला आहे आणि तो आपण काही वेळा खातो विशेषतः ग्रामीण भागा वगैरेमध्ये, तर लोकांनी तो अवॉइड करावा. आता महेश गायकवाड यांच्याकडे आपण जाऊयात, वटवागूळ तज्ज्ञ. त्यांचा या सगळ्या वटवागुळांच्या एकूणच सगळ्या घडामोडींवरती विशेष अभ्यास आहे. आपण आता ऐकलं जिल्हाधिकाऱ्यांनी काय अपील केलेलं आहे. महेश गायकवाड, जे आपला मुद्दा अर्धवट राहिला, आपण सांगत होतात की या विषाणूमध्ये काही उपप्रकार देखील सापडले. या ज्या निपा व्हायरसमध्ये अनेक उपप्रकार आहे, हा जो आत्ताचा प्रकार आहे तो हेनिपा व्हायरस जो आहे तो खरं तर मलेशियन बॅट्स मध्ये आहे, जो मानव जातीसाठी हानिकारक आहे. बाकीचे प्रकार हानिकारक आहेत की नाही याच्याविषयी अजूनही संशोधन नीट झालेलं नाही. आपल्या महाबळेश्वर मध्ये जो व्हायरस सापडतोय, आता गेली 20 वर्ष मी तिथं संशोधन करतोय, आजपर्यंत मलाही कुठल्या प्रकारचं लक्षण किंवा असं काही झालेलं नाहीये. आणि स्थानिक लोकही तिथं आहेत, त्यांनाही कुठलं लक्षण नाहीये. जसं पूर्वी झालं कोरोनाच्या बाबतीत तसंच या व्हायरसेस बाबतीत सुद्धा त्याच्या स्पीसीज लेवलला गेलं पाहिजे, तर आपल्याला खरं लोकांमध्ये तिथल्या काही चाचण्या घेतल्या पाहिजेत. त्यांच्या बॉडीमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाले असतील निपाळच्या, तर म्हणावं लागेल की इथं जास्त प्रसार होईल. मात्र खूप कमी प्रमाणात, जसं राऊजेटस लेशनॉल्टी म्हणून एक जात आहे त्या रॉबर्स केव्ह मध्ये किंवा इतर केव्ह मध्ये, तर ही शाकाहारी जातीच्या वटवाघळांमध्येच हा निपा व्हायरस असतो, लाळेमध्ये खास करून. आणि हा जो व्हायरस आहे तो भारतातल्या वटवाघळांमुळे आजपर्यंत कुठेही प्रसारित झालेला नाही मानवापर्यंत, असं एकही रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे घाबरायचं तर अजिबातच कारण नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाठीमागे जसं वटवाघळांच्या काही झाडं तोडली गेली, बऱ्याच जणांनी फळझाडं तोडली, असं कुणी करू नका. कारण ही जैवविविधता वाचली तरच आपलं जग वाचणार आहे, आपण वाचणार आहोत. त्यामुळे जितकी जैवविविधता जास्त असेल तेवढे जे काही व्हायरसेस आहेत ते त्यांच्या होस्ट बॉडीमध्ये राहतील आणि मानवाला कुठलाही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे हेनिपा व्हायरस आहे का अजून कुठला व्हायरस आहे याच्यामध्ये निपा मधला, हेनिपा व्हायरस असेल तर आपण मान्य करू तो धोकादायक आहे, मात्र जर तो दुसरा असेल तर त्याचा कुठलाही धोका मानवजातीला नसणार आहे. आणि तसंही माणसात आणि वटवाघळ्यात प्रचंड सोशल डिस्टन्स आहे, कारण वटवाघळे ही निशाचर आहेत, आपल्या ऍक्टिव्हिटी बंद होतात आणि त्यांच्या सुरू होतात, त्यामुळे आपला त्यांचा काहीच संबंध येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जी फळं ज्याला पाकर खाती फळं म्हणू किंवा वटवाघळ खाऊन जी खाली पडतात फळं, खास करून आंबा असेल, जांभूळ असेल, चिक्कू असेल, ही ज्या ज्या फळांना ताप लागलेले असतील ती नक्कीच खाऊ नयेत. पूर्वीची लोक खात होते, अगदी आतापर्यंत गेल्या 2010 पर्यंत सगळीच फळं खात होती, मात्र अलीकडे मानवाची प्रतिकार शक्ती कमी होत चालली आणि त्याचा परिणाम म्हणून कुठलेही व्हायरसेस जर माणसाच्या बॉडीमध्ये आला तर त्याचे त्याला प्रतिकार करू शकत नाही, अशी आपली सिस्टीम झालेली आहे. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी रोखायच्या असतील तर माणसाने प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. विनाकारण प्राण्यांना दोष देण्यात कुठलाही अर्थ नाही. महेश गायकवाडजी, आता आपण असं म्हणालात की देशात निपाळच्या संदर्भातली एकही केस आढळली नाही, पण जर भारताबाहेर ज्या ठिकाणी या केसेस आढळताना दिसत आहेत त्यांच्यामध्ये काय लक्षणं दिसून येत आहेत? त्याच्यामध्ये खास करून जास्त ताप येतो आणि उलट्या आणि जुलाब हे प्रकार जास्त असतात या रोगामध्ये. खरं तर मलेशियामध्ये सातत्याने ही साथ येत असते, मात्र तिथं मोठ्या प्रमाणात अवेअरनेसही झालेला आहे, त्यामुळे कुणी झाडांची फळं वगैरे ह्या प्रकार टाळतात. आपल्या इकडेही मोठ्या प्रमाणात अवेअरनेस होतोय, फक्त याची लक्षणं म्हणजे खास करून डोकेदुखी, अंधाराची भीती वाटणं किंवा उलट्या आणि जुलाब आणि ताप ही लक्षणं मुख्य आहेत. महेश गायकवाडजी, अधिक आपल्याला बोलायचं, किरण आपल्याला अधिक संवाद साधायचा, याचं कारण असं की आता याची जर चर्चा होताना दिसते किंवा माहिती पुढे येताना दिसते तर सोशल मीडियावरनं देखील याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतोय, म्हणून लोकांनी घाबरून न जाता यातलं तथ्य जे ते जाणून घेण्याकरता आज आपण या बुलेटिनमध्ये याबद्दलची माहिती जाणून घेतोय. अधिक बोलणार आहोत पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट आपण जाणार आहोत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत. बरोबर, आज जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की साधारणपणे या सगळ्या मेडिसिन्स आणि या सगळ्यांसाठी जवळजवळ 800 ते 900 कोटी रुपया अधिकचे खर्च लागू शकतो, त्याची व्यवस्था या येणाऱ्या अधिवेशनात करावी या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने.
आणि ते निश्चित प्रकारे त्यांनी मान्य केलेलं आहे. डेल्टा प्लस कधी गेली याचे सांगत नाही किंवा म्हणजे जे आहे ते सिम्पटम्स फार सिरियसली नाही येतात सांगताय. दुसरीकडे तिसरी लाट कधी येईल हे सांगत नाही आहे. म्हणजे शक्यता वर्तवली जाते की वेगळ्या स्तरावर, पण मग याच कारणामुळे अधिवेशन मात्र 2 दिवसाचं घेतलं जात आहे. याच्यावर एक प्रश्न उपस्थित होता की खरं एक आहे की शेवटी आपल्याला काळजी सर्वदूर घ्यायची आहे आणि आमदार महोदय अनेक आमदारांबरोबर येणारे कार्यकर्ते अधिकारी वर्ग सगळाच हा अतिशय महत्त्वाचा घटक आहेच. आणि मला वाटतं राज्यभरातून जर कोणी इथं आलं आणि इथून काही इन्फेक्शन येऊन परत गेलं तर एकंदरच आपण एका तिसऱ्या वेव उंबरठ्यावर असताना आपण जरा अधिक शहाणपणाने वागलेलं जास्त बरं असं मला वाटतं. अधिक कॉशननी वागलेलं बरं. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यापेक्षा बी एस सीनी म्हणजे तुमच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीनी हा निर्णय घेतलेला असावा. आणि मला वाटतं की कोविडच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्यच आहे. मी त्याचं स्वागतच करेन. सध्या आशा वर्कर संपावरती आहेत, परिचारिकांनी देखील संप पुकवलेला आहे, सरकार मग काय तुम्ही? आशा वर्कर्सच्या संपाबाबत माझी आणि एम बी पाटील जे या संपूर्ण संघटनेच्या कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्या सगळ्या कृती समितीच्या मेंबरशी माझी खूप सविस्तर चर्चा 3 वेळेस झाली. पहिल्या वेळेस खरं तर असं ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा आपण आपल्याला जरा फायनान्स डिपार्टमेंट मुख्यमंत्री महोदय अन्य लोक या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून आपण ठरूया प्रोसेस करू. पण आता कोविड असताना आपण संप करू नये अशी मागणी मी केली होती, त्याला मान्यता दिली होती. पण तरीसुद्धा त्यानंतर खऱ्या अर्थाने संप पुकारला गेला हे मला थोडं जरा म्हणजे आश्चर्य वाटलं की असं व्हायला नको. पण ठीक आहे, शेवटी आशाताई ह्या आपल्या आरोग्याच्या महत्त्वाच्या घटक आहेत. त्यांनी निश्चित प्रकारे खूप चांगलं काम माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या माध्यमातून सुद्धा केलेलं आहे आणि त्या सामान्य माणसाच्या अतिशय शेवटचा संपर्क म्हणून त्यांच्याशी संपर्कात असतात. आज साधारणपणे 8,000 रुपये प्रति महिना त्यांना कामाचा वेगवेगळ्या माध्यमातून मिळतो, म्हणजे सरासरी मिळतो. जर खूप चांगलं काम केलं तर त्यापेक्षाही जास्त मिळतं. पण हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा ज्या काही माननीय माझी चर्चा मुख्यमंत्री महोदयांशी झाली उपमुख्यमंत्री महोदयांशी झाली तर या सगळ्यांच्या चर्चेच्या अनुषंगाने मी त्यांना काही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रस्ताव मला विश्वास आहे की मान्य होईलच आणि तो दोन्ही उभय पक्षांकडून म्हणजे माझ्याकडून आणि त्यांच्याकडून दोन्हीकडूनही मान्य होईल असं मला विश्वास आहे. तर साधारणपणे आमचा असं विचार झालेला आहे की कोविड चा भत्ता म्हणून जसं केंद्र सरकार देतं तसं आपणही द्यावा आणि काही त्यांच्या फिक्स पगारातही वाढ द्यावा. तर अशा अनुषंगाने साधारणपणे अशी एक चर्चा निश्चित प्रकारे सुरू आहे प्राथमिक दृष्टिकोनातून की आपण 1,500 रुपयापर्यंत या सगळ्या बाबी हे कराव्यात. खर्च ह्याचा जो काही असेल तो करावा. तर अशा पद्धतीनं हा निर्णय कदाचित होईल, त्याला अंतिम स्वरूप अजून प्राप्त. आशा वर्कर असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं कौतुक करताय, कौतुकाने पोट भरत नाही आणि राज्य सरकार असं देखील म्हणतंय की आशा वर्करला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. नाही, आता मीच सांगतो ना की हे जे काही आहे या सगळ्या अनुषंगाने जवळजवळ मोठा खर्च हा 150-250 कोटीच्या वर खर्च हा निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींचा येणार आहे आणि तो शेवटी आशाताईंच्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य पद्धतीनं त्याचा मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातूनची योग्य जी कार्यवाही आहे ती आम्ही निश्चित प्रकारे लवकरच करू. आणि एकूण तिसऱ्या लाटेच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय डेल्टा प्लसचे 21 रुग्ण जे आहेत, 21 म्युटेशन जे ते राज्यभरात सापडलेले आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं म्हणजे या सगळ्या परिस्थितीत आश्वस्त करण्याचं काम आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर आपण बघूया आता भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा होताना दिसते, त्यासाठीच दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रमंचनं या बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीला 18 नेते उपस्थित होते.
बुलेदमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीवरनं. प्रशांत, काय तपशील? जसं विशाल तू म्हणाला 18 नेते, सोबतच शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणजे साधारणतः 20 नेते या बैठकीला उपस्थित आहेत, ज्यामध्ये समाजवादी पार्टी आहे, RLD आहे, याशिवाय आम आदमी पक्ष आहे, असे 8 राजकीय पक्षांचे नेते या बैठकीत आहे. आणि साधारणतः 5:30 इथे माझ्या मागे जिथे जागा दिसतं इथे पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथेच यशवंत सिन्हा आणि शरद पवार यांची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि इथे पत्रकार परिषद होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यासाठी जी तयारी करण्यात आली होती, साधारणतः ज्या पद्धतीनं जवळपास 22 पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यापैकी 20 नेते उपस्थित आहे. आणि या माध्यमातून कुठेतरी एक असं म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाची जी घोडदौड आहे ती कशी रोखता येईल यासाठी विचारमंथन सुरू आहे. यासाठी राजकीय बॅनर नाही आहे, पण यशवंत सिन्हा यांचं राष्ट्रमंच जे आहे ज्यामध्ये राजकीय विचाराचे लोक आहेत, राजकीय प्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, ते सगळे उपस्थित आहेत. सोबत काही विचारवंत देखील आहे. जावेद अख्तर सारखे ज्येष्ठ चित्रपट लेखक त्या सिनेमागृहावर आहे, ते त्यांच्याशिवाय वकील आहेत काही, त्याशिवाय प्रितीश नंदीसारखे पत्रकार आहेत, याशिवाय इतरही पत्रकार आहेत. असे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनाही एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, राजकीय प्रतिनिधींना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची घोडदौड आहे ते 2024 कशी थांबवायची तयारी लवकर सुरू करण्यात आली आहे. 3 वर्षापूर्वी जी तयारी सुरू करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं पुढे जाता येईल या संदर्भात आता लवकर निंदन होईल. बैठकीत काय चर्चा झाली ही प्राथमिक बैठक होती अशी चर्चा होती. त्यामुळे जेव्हा पत्रकार परिषद सुरू होईल शरद पवार काय सांगतात, काय घोषणा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे एक वातावरण निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे. शरद पवार यांनी या संपूर्ण याचं नेतृत्व घेतलेलं आहे. संपूर्ण या विरोधी पक्षांची जी एकजूट आहे, जी मोट आहे, त्याचं नेतृत्व शरद पवारांनी घेतलेलं आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्त्वाचं ठरतंय की शरद पवारांनी आता दिल्लीमधून किल्ला लढायला सुरुवात केलेली आहे. विशाल, आपण बघतोय की ज्या ज्या पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत त्यावरनं एकूण राष्ट्रमंचाच्या वतीने जरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असलं तरी पुढली वाटचाल काय असू शकते याबद्दल दिल्लीच्या वर्तुळात काय चर्चा आहे? ज्या पद्धतीने विशाल बघितलं जात आहे की या आजच्या बैठकीच्या 3 दिवसाच्या शरद पवारांच्या दौऱ्याने संपूर्ण दिल्लीचं राजकीय वातावरण आहे जे ढवळून निघालेलं आहे. या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये खास करून पहिल्या दिवशी त्यांनी प्रशांत भूषण यांची भेट घेतली, त्यानंतर वातावरण निर्मितीला सुरुवात झाली, त्यानंतर आज जेव्हा सकाळी NCPची बैठक झाली त्यानंतर आता जवळपास 20 प्रतिनिधी नेते जे आहेत ते उपस्थित आहे राजकीय पक्षाचे, यांच्याशिवाय इतरही बुद्धिजीवी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमी बघितलं तर दिल्लीतलं वातावरण राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे राहुल गांधींनी आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना सोबत आहे या आघाडीसोबत, या विरोधी पक्षांसोबत, कारण की भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर ठेवावं यासाठी महाविकास आघाडी तयार झाली होती. अशा पार्श्वभूमीवरती दिल्लीत देखील एक वेगळी बैठक होत आहे, त्यात काँग्रेस नाही आहे, शिवसेना नाही आहे, पण दिल्लीत तर राजकीय वातावरण कसं ढवळून काढायचं याचा मूलमंत्र शरद पवार यांना कळला. त्याचमुळे या प्रकारची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आणि यातून आगे कुछ होणार आहे. म्हणजे 2022 उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कसं रोखता येईल यासाठी विस्ताराने देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की दिल्लीचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. प्रशांत, तू आपल्याबरोबर असंच थांब. आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की तिसरी आणि चौथी आघाडी कामाची नाही, चांगला विरोधी पक्ष हवा असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे, तशी माहिती त्यांनी देऊ केलेली आहे. आपण बघतोय की प्रशांत किशोर म्हणजे ज्यांना राजकीय रणनीतीकार म्हटलं जातं, काही दिवसांपूर्वी त्यांनी सिल्वर वॉकवरती शरद पवारांची भेट घेतली होती. 3 तास या दोघांमध्ये बैठक सुरू होती आणि त्यानंतर आपण आजची ही राष्ट्रीय मंचाच्या वतीने आयोजित झालेली ही बैठक आपण बघतोय. त्यात ते असं म्हणतात की तिसरी आणि चौथी आघाडी कामाची नाही, चांगला विरोधी पक्ष हवा असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं आहे. जाऊयात पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी. प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याकडे कसं बघायला हवं? नाही, खास करून ज्या पद्धतीनं काल प्रशांत किशोर यांचे वक्तव्य पुढे आलेले आहे की आमची ही जी भेट होती ही मला शरद पवारांना जाणून घ्यायचं होतं आणि माझ्याबद्दल शरद पवारांना जाणून घ्यायचं होतं, म्हणजे दोन्ही एकमेकाला नेते जाणून घेणार होते, हे खुद्द प्रशांत भूषण बोलले. आणि त्यांनी म्हटलं की तिसऱ्या आघाडीचा असो किंवा चौथ्या आघाडीचा प्रयोग अनेकदा झालेला आहे देशाच्या राजकारणामध्ये, अनेकदा हा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग फसला देखील आहे. त्यामुळे या घडीला ताकदवर शक्ती चाली असा विरोधी पक्ष असावा, तो कसा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं प्रशांत भूषण म्हणतात. पण महत्त्वाचं म्हणजे
हे सगळं जरी बघितलं तरी प्रशांत भूषण हे ममता बॅनर्जी यांचा संदेश घेऊन दिल्लीत आले होते. यापूर्वी ममता बॅनर्जी यांचा मेसेज घेऊन ते शिलोर ओळखल्या शरद पवारांना भेटले होते. हे देखील मान्य करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये प्रशांत भूषण यांनी लढा दिला ममता बॅनर्जीच्या पाठपुरावा लावून आणि ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण थिंक टँक त्यांच्या मागे उभी केली होती आणि त्याचा त्यांनी घोषणा देखील केली होती की भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा कमी जागा मिळेल, ते त्यांनी दाखवून दिलं. जे निवडणूक रणनीतीकार आहे त्यांची जी रणनीती होती ती सिद्ध झालेली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती तीच रणनीती देशपातळीवर कशी राबवता येईल यासाठी ममता बॅनर्जीचा मेसेज घेऊन ते आलेले आहेत. त्यामुळे असं म्हणावं लागेल की जरीच या सगळ्या प्रादेशिक पक्षांना राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना एकत्र केलं तरी चेहरा कोण असेल यावरती अजूनही चर्चा सुरू व्हायची आहे. जेव्हा चेहऱ्याची चर्चा सुरू होईल तेव्हा कळेल की कोण सोबत आहे आणि कोण सोबत नाही. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. थोड्याच वेळात ही बैठक संपल्यानंतर याबद्दलची पत्रकार परिषद देखील होणार आहे, याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेऊ. यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर महाराष्ट्राची खबरपातमध्ये आपण बघणार आहोत. राज्य सरकारने 2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आलेल्या आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत पुढील महिन्यात 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला. सरकारच्या 2 दिवसीय अधिवेशनाच्या प्रस्तावाचा विरोधकांनी निषेध केला. केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. अध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सातत्याने आग्रह धरला. आज त्या ठिकाणी नियम देखील वाचून दाखवला. ज्या नियमात स्पष्ट म्हटलंय अध्यक्षाचं पद रिकाम झाल्याबरोबर गव्हर्नर साहेब पत्र देतील आणि त्यानुसार ती निवडणूक घ्यावी लागेल. मागच्या अधिवेशनाच्या आधीच गव्हर्नर साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, परंतु अद्यापही अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. संसदीय लोकशाहीमध्ये ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे. कुठेतरी संविधानाने तयार केलेले नियम हे पाळायचेच नाही अशा प्रकारची सरकारची अवस्था या ठिकाणी दिसते आहे. हे किती भांडत असले तरी सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत. हे केवळ दाखवण्याकरता भांडतात, ही दाखवण्याची नौटंकी आहे. हे केवळ लोकांपुढे जे मुख्य इश्यूज आहेत त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे याकरता डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहेत, याशिवाय काही नाही. सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जे जे काही या ठिकाणी भूमिका मांडते आहे त्या काही भूमिका असल्या तरी आतून हे सगळे एक आहे. हे अधिवेशनापासून पळ काढतंय. कोरोनाचं संकट उभं करून आमचा कोरोनाच्या संकटावर मुकाबला करण्यासाठी पूर्ण सहकार्य आहे, परंतु या ठिकाणी सरकार आज महत्त्वाचे विषय मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, दलित समाजाच्या पदोन्नतीचा विषय असेल, या सामाजिक तेढ आणि संतुलन बिघडलेले विषय जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे दिनांक 5 जुलै व 6 जुलै या 2 दिवसांसाठी कामकाज सल्लागार समितीने नक्की केलेलं आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचे सगळे रिपोर्ट्स आमच्याकडे येत आहेत, कोरोनाची महामारी पूर्णपणे संपलेली नाही, नवीन नवीन स्ट्रेन सापडत आहेत, त्याच्याबद्दलची माहिती जी येते आहे ती थोडी भयावह आहे.
आणि अशा परिस्थितीत कामकाज सल्लागार समितीने याचा कोरोनाचा उद्रेक अजून कुठे वाढू नये किंवा त्याच्या बाबतीमध्ये अजून कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी दोन दिवसाचं अधिवेशन नक्की केलेलं आहे। अधिवेशनाचा कामकाज हे अधिवेशनाच्या पूर्वी जी कामकाज पत्रिका तयार होते त्यामध्ये दाखवलं जाईल। आम्ही तिन्ही पक्षाचे लोक आज आपल्या समोर आहेत, मला असं वाटतं की तिघांचा संबंध अतिशय चांगला आहे। नाही पण फळ काढण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा केला असा आरोप आहे। एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत मोठ्या गर्दीमध्ये आणि अधिवेशन घ्यायला काय अडचण आहे असा विरोधी पक्षांचा विषय। जी काही परिस्थिती कोरोनाच्या बाबतीमधली आमच्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीचा सारासार विचार करून हा दोन दिवसाचा कार्यक्रम नक्की केलेला आहे। आम्ही त्यामध्ये एकत्र बसून तो निर्णय करू, म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर तो निर्णय आम्ही एकत्र बसून करू ना। काँग्रेस सरकार नाराज आहे का, पक्ष शिष्यांना भेटणार आहेत का, नाना पटोलेंमुळे एक काँग्रेस सरकार नाराज आहे अशी चर्चा? खरं म्हणजे याच्यामध्ये नाराजी असण्याचं किंवा समन्वय नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही। आमचा समन्वय चांगला आहे, स्वतः आमचे प्रभारी माननीय एच के पाटील यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे आणि माननीय अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की व्यवस्थित पाच वर्ष आम्ही काम करणार आहोत, चांगलं काम करणार आहोत। अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही मग, कारण काँग्रेसचा निर्णय योग्य वेळी आम्ही करू। मुख्यमंत्री नाराज अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय? नाही नाही काही नाही, आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही। आणि या राजकीय घडामोडीनंतर आपण बातमी बघणार आहोत नाशिकमधनं। नाशिकच्या आडगाव परिसरात गुन्हेगारांचा थरार बघायला मिळाला आहे। भर दिवसा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, दहशत माजवण्याचा हा उद्देश असल्याचं कळत आहे। मागील कुरापत काढून एका कुटुंबावरती हल्ला करण्याचा यामध्ये प्रयत्न झालाय। घराबाहेर थांबलेल्या 5 ते 6 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, चारचाकी गाड्यांची तोडफोड झाली आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यात आले। 2 दिवसांपूर्वीच नाशिक रोड भागात देखील अशाच प्रकारे गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि आता आडगाव परिसरात, नाशिकच्या आडगाव परिसरात हा सगळा प्रकार घडलाय। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, तोडफोड करणारी ही कोण लोक आहेत, नेमकं काय कारण की हा प्रकार घडलाय? विशाल, जसं पाहिलं तर एकाच परिसरात राहणारी ही सगळी मंडळी एकमेकांच्या परिचयात असलेली, पण जुन्या एका भांडणाच्या कुरापतीवरनं अशा प्रकारची दहशत माजवण्याचा हा प्रकार घडलाय। अक्षरशः थरार, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी जीव मुठीत धरलं, या घराच्या बाहेर असलेल्या या गाड्यांची तोडफोड ज्या पद्धतीने त्यांनी केली, आडावडा केला आणि हाच जर का त्या ठिकाणी त्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा करू शकत नाही। मुळात काही ना काही गुन्हेगारी कृत्य आणखीन कारवाई करणारे हे सगळे संशयित आहे, अजूनपर्यंत यांची नावं समोर आलेली नाहीये, पण पोलीस ठाण्यात आडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यावर पोलिसांनी तातडीने यांचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे। जी माहिती पोलिसांकडे प्राथमिक समजते, ज्या घराच्या बाहेर असलेल्या या गाड्यांची तोडफोड केली, त्या घरातल्या राहणाऱ्या व्यक्तींबरोबरच एक जुनी कुराप होत होती आणि त्या जुन्या भांडणातच हा प्रकार घडलेला आहे। त्यांच्याकडनं काही नावं सुद्धा मिळालेली आहे, अजूनपर्यंत नावं जरी डिस्क्लोज केली नसली तरी पोलिसांची टीम याचा शोध घेत आहे, आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना अटक करणार अशा प्रकारची माहिती पोलीस सूत्रांकडनं दिली जाते। पण भर दिवसा हा ज्या पद्धतीनं गाड्यांची तोडफोड झाली, आरडाओरडा झाला, आपण व्हिज्युअल मध्ये बघतो की कशा प्रकारे ते सगळे लोक दहशत माजवत फिरत होते, यामुळे अनेक लोकांना जे परिसरात राहत आहेत भीतीचं वातावरण नक्कीच आहे। विशाल, बरं, या सगळ्या प्रकारात कोणाला अटक झाली का, कोणाला ताब्यात घेण्यात आलंय, गुन्हा नोंद करण्यात आलाय? गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पण अद्यापर्यंत अटक कोणाची झाली नाहीये। संशयित काहींची काही नावं समोर आलेली आहे याची माहिती आपल्याला समजते की ज्या कुटुंबियांच्या घराबाहेर असलेल्या वाहनांची तोडफोड झाली त्यांनी स्वतःच ती नावं दिली, त्यांचं व्हिज्युअल्समध्ये असेल त्यांचा शोध सुद्धा काही खबऱ्यांकडे पोलिसांना त्यांची नावं निष्पन्न झाली आहे, त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केलेला आहे पण अद्यापपर्यंत अटक कोणाला झाली नाहीये, पण आज त्यांना आम्ही ताब्यात घेऊ अशा प्रकारची माहिती पोलिसांकडून आपल्याला समजते। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। नाशिकमधली घडामोड आपण बघतो, नाशिकच्या आडगाव परिसरातली घटना आहे की एका कुटुंबियांच्या वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं आहे। काही यापूर्वी घडलेली घटना असेल किंवा काही दोन कुटुंबांमध्ये झालेलं भांडण असेल, पण काही लोकांनी या घराबाहेर असणाऱ्या काही ट्रकच्या काचांची तोडफोड केली, वाहनांची तोडफोड केलेली आहे आणि ही दृश्य जी आहे ती सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात। गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पण अजून कोणाला ताब्यात घेण्यात आलं नाही आहे, पण भर दिवसा अशा प्रकारे हातामध्ये काठ्यालाठ्या घेऊन किंवा दगडं घेऊन वाहनांची तोडफोड करण्याची हिंमत कशी काय होते
काही दिवसांपूर्वी नाशिक रोड भागात देखील अशाच प्रकारे काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. मग पोलिसांचा कुठेही वचक राहिला नाही आहे का? कोणाला याबद्दल भीती वाटत नाही आहे का की जर आपण असं कृत्य केलं तर आपल्याला या विषयाला घेऊन खरं तर अटक होऊ शकते किंवा आपल्या विरोधात गुन्हा नोंद होऊ शकतो असं कुठलंही भय या लोकांमध्ये राहिलं नाही आहे का? आणि भर दिवसा काही तुमच्यामध्ये वाद असू शकतात, वैमनस्य असू शकतं, पण अशा प्रकारे तुम्ही गाड्यांची तोडफोड करू शकत नाही हे तितकंच खरं. यानंतर जाणून घेणार आहोत आमच्या विशेष मोहिमेबद्दल. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ. लसीकरण करून घेण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपायांचा अवलंब केला जातोय जेणेकरून लोक जागरूक होतील. भोपाळमध्ये तर पोस्टर्स, कविता आणि वेगवेगळ्या संदेशांद्वारे लोकांना लसीकरणासाठी प्रेरित केलं जात आहे. प्रवास करताना आपलं कधी एखाद्या ट्रकच्या किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा चारोळ्यांनी किंवा संदेशांमुळे लक्ष वेधलं जातं. बुरी नजरवाले तेरा मुख काला हे तर जवळपास प्रत्येक ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेलं आपण हमखास पाहतो. किंवा आईचा आशीर्वाद हे वाक्यसुद्धा आपल्याला निश्चितपणे लक्षात असेल. इतकंच काय तर प्रेमात धोका देणाऱ्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीची कहाणी सांगणारा तो ट्रक ज्याच्या मागे लिहिलेलं असतं क्यों मरते हो बेवफा सनम के लिए दो गज जमीन मिलेगी दफन के लिए. खरं तर ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा शायरी, कविता, चारोळ्या किंवा संदेश वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर नकळत का होईना हसू उमटतं. पण या सोबतच इशारा देणारे किंवा आपल्याला सतर्क करणारेही काही संदेश असतात. आणि आता याच प्रभावी अशा शैलीचा वापर भोपाळ जिल्हा प्रशासन आणि सर्च अँड रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटी नावाच्या एका संस्थेनं कोरोनावर वार करण्यासाठी एक हत्यार म्हणून केलाय. शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी आणि मॉल्समध्ये असे पोस्टर्स चिकटवले जात आहेत जेणेकरून पोस्टर्सवरील संदेश वाचणारे चुकून सुद्धा कोरोनाचा धोका विसरू शकणार नाहीत. वैक्सीनेशन के लिए अवेयर करने के लिए जिससे उनके मन में जो डर बैठा हुआ वैक्सीनेशन के लिए वो बाहर आए. और दूसरा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर अभी भी हमें फॉलो करना है क्योंकि कोविड नहीं गया है. मार्केट जरूर ओपन हुए हैं तो उसके लिए हम ये काम कर रहे हैं. चारोळ्या, कविता, संदेश देणारे हे पोस्टर्स आता ट्रक, टेम्पो आणि ट्रॉलीवर चिकटवले जात आहेत. जिकडे जिकडे ही वाहनं जातील तिथपर्यंत हा संदेश पोहोचू शकेल हा या मागचा उद्देश. भोपाळमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी या प्रभावी उपायाचा आता वापर केला जातो आहे. ट्रक, ट्रॉली आणि यासारखीच इतर वाहनं अनेक रस्त्यांवरून अनेक गावांमधून जात असतात आणि त्यामुळे या प्रभावी शैलीचा वापर करून जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुकानांच्या बाहेर बाजारपेठांमध्ये कोरोनामुक्तीचा संदेश देणारे हे असे पोस्टर्स लावले जात आहेत. हे पोस्टर्स हा संदेश देत आहेत की लवकरात लवकर लस घ्या अन्यथा धोका वाढेल. उसी तुझे ढूंढ रही दुनिया का हर इंसान तेरा पता है मास्क वैक्सीन का ज्ञान. और इसी का अगर हम बात करें कि देखो मगर प्यार से कोरोना डरता है वैक्सीन की मार से. और इसका लोगों में इंप्रेस आ रहा है कि 44,000 लगभग वैक्सीन की लग रहा है रिकॉर्ड बना है. जागरूकता पसरवण्याची ही शैली जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तिचं कौतुक तर कराच, पण तुम्ही सुद्धा लस घेऊन कोरोनावर मात करा. भोपाळहून ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. नेटवर्क 18 फेडरल बँकेचं उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरस्ती करत आहे. आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि आता पाहूयात सी संजीवनीची गाडी आज कुठे आहे.